अपघात झाल्यानंतर आम्ही आलो, आवाज आल्यानंतर दणका गाडीच्या गाडीत बसल्यानंतर आम्ही आलो, पण ड्रायव्हर फुल फेलेला होता, ते ॲम्ब्युलन्स मध्ये बसत सुद्धा नव्हता, पण बळ बसून लावलं त्याला बी लागलेला आहे, जखमा आहेत त्याला, आणि तो पेलेला, भरपूर पेलला होता. नशेत ड्रायव्हिंग, आयशर टेम्पोची स्विफ्टला धडक, चार जण जखमी. पंढरपूर कुर्डवाडी रोडवर मध्यधुंद आयशर वाहन चालकाने रॉंग साईडने येत स्विफ्ट कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना 4:30 सुमारास मुळीक वस्ती येथे घडली आहे. स्विफ्ट कार क्रमांक MH 45N 5373 ही पंढरपूरहून कुर्डवाडीकडे, तर आयशर क्रमांक MH 04 HS 2025 कुर्डवाडीहून पंढरपूरकडे निघाला होता. आयशर ड्रायव्हर हा बेधुंदपणे रॉंग साईडने वाहन चालवत होता. या अपघातात स्विफ्टमधील पायल सुनील लवटे व 31, आद्विक लवटे वय 2.5 वर्ष व आदिरा लवटे वय 5 वर्ष हे व आयशर वाहनचालक जखमी झाला आहे. वरील जखमींना शेटपळीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज, आणि आत्ताच स्विफ्ट आणि आयशर टेम्पोचा अपघात या ठिकाणी झालेला आहे. सुदैवानं यामध्ये जखमी झाले असले तरी यामध्ये कोणी मृत पावलेलं नाही, पण हा अपघात कसा झाला आणि काय कारण होतं ते आपण स्विफ्ट वाहनचालकाकडनं जाणून घेणार आहोत. स्विफ्टचे वाहनचालक आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. ते स्वतः, त्यांची मंडळी आणि 2 मुलं या रस्त्यावरून होते, आणि नेमकं त्याच वेळेस समोरून आयशर आला आणि नेमका प्रकार काय घडला ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय झालं नेमकं? मी पंढरपूरहून कुर्डवाडीला चाललो होतो. मी माझ्या साईडच्या झोननं माझ्या मी निघालो होतो. तो तिकडून पंढरपूरकडे ये लागला होता, आणि तो हां, आणि पंढरपूरकडे येत असताना तो पूर्ण माझ्या साईडवर आला, पूर्ण साईडवर आला आणि मला येऊन थडकला येऊन. आता काय, तुम्ही कोण कोण चालला होता गाडी? मी आणि माझी मंडळी आणि 2 मुलं होती. त्या तिघांना पण लागले. कुठं कुठं लागले? काय नाही, डोक्याला लागले, हाताला जरा लागले, बऱ्याच ठिकाणी लागले. त्यांना दवाखान्यात नेलंय आता ॲम्ब्युलन्समधून. ड्रायव्हर, आयशर ड्रायव्हरचं काय नेमकं? आयशर ड्रायव्हर बघितल्यानंतर त्याची मनस्थिती अशी होती की पूर्ण पिलेला होता, त्याला चालायला येत नव्हतं. रॉंग साईडनं आला, माझ्यासमोर आला, पेला पूर्ण येऊन मी वाचवण्यासाठी मी साईडनं घेतली गाडी, बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, पण मी वाचू शकलो नाही. तो येऊन माझ्यावर धडकला परत. तर आयशर पंढरपूरकडे चाललेला होता. आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे, आणि आपण पाहू शकता की जवळपास एक साधारणपणे 10 ते 15 मीटर अंतरावरती शेतात जाऊन आयशर तिथं थांबलेला आहे, आणि स्विफ्टच्या चालकाकडून असं सांगण्यात येतं की तो पूर्णपणे शुद्धीत नव्हता, त्यानं मद्यप्राशन केलेलं होतं. आणि आत्ता स्विफ्टची अवस्था आपण बघू शकताय, MH 45N 5473 ही स्विफ्ट आहे. ही हां, कुर्डवाडीकडे चाललेली होती, आणि आयशर टेम्पो पंढरपूरकडे चाललेला होता. पूर्णपणे आयशरनं रॉंग साईडनं येऊन या ठिकाणी स्विफ्टला समोरून धडक देण्याचा प्रयत्न केला, परंतु स्विफ्टचं वाहनचालकाचा सावधानता बाळगल्यामुळं त्या ठिकाणी त्याने ही धडक वाचवलेली असली तरी या ठिकाणी 3-4 फुटाचा खड्डा आहे, आणि त्या खड्ड्यात स्विफ्ट आलेली आहे, आणि त्यानंतर आयशर टेम्पोसुद्धा शेतात जाऊन त्या ठिकाणी थांबलेला आहे. परिस्थिती अतिशय आत्ता बेतलेली जी होती ती वाईट होती, परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल. परंतु हा अपघात केवळ मद्यप्राशन आयशरचा जो वाहनचालक आहे त्यानं दारू पिल्यामुळं हा अपघात झाला असा त्यांचा स्विफ्टच्या चालकाचा आरोप आहे. यामध्ये आयशर टेम्पो चालकासह स्विफ्टमधील 2 मुलं लहान आणि त्यांची मंडळी जखमी झालेल्या आहेत. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलेला आहे. हा अपघात झाल्यानंतर आता प्रत्यक्षदर्शी काय उपस्थित आहेत, काय नेमकी परिस्थिती झाली होती आणि आयशरच्या ड्रायव्हरची कंडिशन काय होती जाणून घेणार. काय नेमकं अपघात कसा झाला आणि काय परिस्थिती? अपघात झाल्यानंतर आम्ही आलो, आवाज आल्यानंतर दणका गाडीच्या गाडीत बसल्यानंतर आम्ही आलो, पण ड्रायव्हर फुल फेलेला होता, ते ॲम्ब्युलन्समध्ये बसत सुद्धा नव्हता, पण बळ बसून लावलं त्याला बी लागलेला आहे, जखमा आहेत त्याला, आणि तो पेलेला, भरपूर पेलला होता. माणसाच्या रागरागत डोळ वाटून बघत होता. एवढा इन्सिडेंट होऊन पण ते गुरमी गेलेले नाही. त्याची अक्काबाई बोलत होती, अक्काबाई बोलत होती, गेलेला होता तो इकडून आलेला होता. आणि हे आम्हाला खाली लेडीज दिसल्यानंतर आम्ही पळतून त्यांना गाडीतनं काढलं. आयशरचा ड्रायव्हर काय शुद्धीत होता का? नाही, पेलेला फुल. तर हे प्रत्यक्षदर्शी होते. अपघात झाल्यानंतर आवाजानंतर हे इथं या ठिकाणी गोळा झालेले होते, या ठिकाणी कडब्याची गंज लावत होते,
त्यांचंही नशीब बलवत्तर म्हणावं लागेल की स्विफ्ट त्यांच्यावर गेली नाही. मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता. हा, कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसाट, मोडा निंब.